नमस्कार मित्रांनो, मी मिस्टिक मंदार, तुमचं मिस्टिक मंदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जेवढा पहाटे पहाटे इंडिया टाकतो आज केलंयच तसं. नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष 2019 कसं गेलं सगळ्यांचं मला माहिती नाही. वाईट गेलं असेल तर काळजी करू नका, 2020 तुमच्याकडे नक्कीच चांगलं जाणार आणि 2019 चांगलं गेलं असेल तर माझी नका 2020 सातत्य ठेवा. दरवर्षी 1 तारखेला न चुकता आपण रेझोल्युशन करतो की ह्या वर्षी मी अशा पद्धतीने करणार, त्या वर्षी मी अशा पद्धतीने करणार, जिमला जाणार, सायकल घेणार, दररोज वॉकला जाणार. 5-7 तारखेपर्यंत आपल्या सगळं लक्षात असतात. 7 तारखे 10 तारखे मी सगळ्या गोष्टी विसरतो. निवडून होण्यासाठी रेझोल्युशन मुळे बऱ्याच का, पण 1 तारखेचं रेझोल्युशन बऱ्याच जण रात्रभर जागून गेलं. 1 तारीख तर तशीच जाते, सुरुवात होते 2 तारखेला. आज नको तशी, पण काल 1 तारीख गेलेली आहे. आपण उद्यापासून सुरुवात करू आणि उद्या तरी येत असतात. दररोज 12-12 झोपणार काल चक्क 11 वाजता झोपतो. दररोज वॉकला जातो. मागच्या महिनाभरापासून मला सुद्धा मी वॉकला जातो आहे. मी तुम्हाला माझी ॲक्टिव्हिटी बघायची असली श्रावण ॲप्लिकेशन असेल डाउनलोड करून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्याबद्दल माझी ॲक्टिव्हिटी पाहू शकतो. मी करताना मी म्हटलं आपण एक सायकल घेतो. सायकल घेताना बरंच चॅलेंजेस होतात. सायकल घ्यायची नाही घ्यायची इच्छा होते, पण मला माहिती आपल्याला माहिती असते की आपण घेतली तर 15-20 दिवस करणार, दाखवण्यासाठी लोकांना महिनाभर करणार आणि ती बंद करणार. तर मित्रांनो, तुमच्या प्रत्येक शहरामध्ये कॉर्पोरेशनने एक नवीन ॲक्टिव्हिटी चालू केली आहे सायकलची, जितकी पूर्वीची आठवण येऊन देते. पूर्वी जसं 1-5 रुपयाला भाड्याने सायकल मिळायच्या, तसंच भाड्याने सायकल मिळायला सुरुवात झाली. ठाण्यामध्ये आमच्या कू ॲप्लिकेशनचं COO राईड्स, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, डाउनलोड करा. त्या सायकल्स भाड्याने मिळतात, 15 रुपयाला 30 मिनटं नॉर्मल सायकल्स आणि इलेक्ट्रिक सायकल्स 15 रुपयाला 15 मिनटं. आज मी तेच घेतले. त्याचं कसं डाउनलोड करायचं, कसे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करायचं, जे सायकल घेतली मी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पण मी सुरुवात कशी केली सांगतो. मी सकाळी सुरुवात 2 किलोमीटर चाललो. 2 किलोमीटर चालल्यानंतर आमच्या इथेच कासारवडवलीला खूप सायकलचं सायकल स्टेशन आहे. तसं ठाण्यामध्ये भरपूर आहेत, पण कासारवडवलीला माझं घर आहे, जवळ ते होतं. मग तू ॲप्लिकेशन्स डाउनलोड केलं, सायकल घेतली आणि सायकल साधारण आता अंदाजाने 3-4 किलोमीटर चालवली. परत आता इथून चालत घरी जाणार आहे. मित्रांनो, मी रेझोल्युशन काहीच केलं नाही. मी फक्त ठरवलं आहे की आजचा दिवस मी 3 किलोमीटर चालणार आणि आजचा दिवस मी कदाचित 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर सायकलिंग करणार. एवढंच ठरवलं आहे, एवढंच केलं आहे आणि एवढंच करणार. रेझोल्युशन शकता विकता घेतल्यानंतर मला माहिती आहे की आपल्यातला माणूस आणि आपल्या पहाड जागवू शकतो आणि इतर लोक सांगितलं की इतर जण आपली चेष्टा करू शकतात. तर आपण कोणालाही सांगणार नाही रेझोल्युशन काय केलं, पण एक सांगतो की आजचा दिवस मी सायकल चालवणार आणि आजचा दिवस मी वॉक करणार. एवढा मात्र निश्चय मी सकाळी करतो आणि सकाळी 5-7 वाजता 7 च्या आधी जेव्हा जागे तेव्हा मी 3-4 किलोमीटर वॉक करतो. सुरुवात मी वॉक नाही करणार, मग रनिंग नाही करणार. जसं जमत आहे तसं करणार, जशी इच्छा होते तशी करणार, पण दररोज सकाळी करणार. आणि माझं 2020 या 7 हॅबिट्स पुढचा व्हिडिओ घेईपर्यंत मी माझं चॅनल पाहत राहा. परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं 2020 हे सगळ्यांना सुखकर, मंगलमय, आनंददायी, आरोग्यदायी आणि धनधान्य पद्धतीने सगळ्यांना लाभून दे. लक्ष्मी मातांच्या सगळ्यांमुळे कृपा होऊन दे. उभेर देव प्रसन्न होऊन दे. आपापले देव जे कोणी आहेत ते प्रसन्न होऊन दे. अवेअरनेस जगून दे. अवेअरनेस असेल आणि इच्छा असेल तर मला सगळे मार्ग सापडा. किती वाईट प्रसंग आला तरी पुढच्या घडी मुलेपर्यंत. मी मिस्टर मंदार, लव यू ऑल, गॉड ब्लेस यू.